असणारी पारंपरिक पद्धतीने खेकडे पकडणे. त्या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजे आम्ही घरी घेऊन आलो ना, तर आम्ही मग पप्पांनी आमच्या कोल्ह्याचा रसो बनवलेला होता. कोल्ह्याचा रसो कसं बनवतात तो बघा. ॲक्च्युली फोडलेली म्हणजे स्वतः आपण कोल्ह्याचा कालन करूचा सावकाश पद्धतीत असो. जे डेंगी असतात ना, डेंगी सोडून जे बाकीचे पाय असतात त्याचे डेंगीने बाकी त्याला हवी कट टाकलं आमचा वाटा. सो चल आता आपण पेंडे आणि डेंगी बघा मग घी यायचं त्याच्या चालू झालं लवकर येऊ. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितेश गो तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जो आपलो व्हिडिओ होतो ना कोकणातील खेकडे पकडणे, कोकणातील पारंपरिक पद्धतीने खेकडे पकडणे, त्या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजे आम्ही घरी घेऊन आलो ना, तर आम्ही मग पप्पांनी आमच्या कोल्ह्याचा रसो बनवलेला होता. कोल्ह्याचा रसो कसं बनवतात तो बघा. ॲक्च्युली पहिले लोकांना कुटायचे, व्हायण्यात व्हाईन म्हणतात ते का, व्हायण्यात कुटायचे त्यांचे डेंगे, म्हणजे एक मोठं डेंगं सोडून ना बाकीचे जे काय असतं त्याचे पायणा ते सगळे चेस आहे त्याच्यावर एकदम तो हे वगैरे काढून मग त्याचा रसो चांगलं होता. सो तसं पण नसलं तुमच्याकडे तर तुम्ही कसं काय करू शकता, आणि आधुनिक पद्धतीने आम्ही मिक्सरमध्ये लावला. तुम्ही पण मिक्सरमध्ये लावू शकता त्याची एकदम पेस्ट बनू शकता. एकदम थोडंसं पाणी टाकायचं, पेस्ट टाकायची आणि थोडं गाळून घ्यायचं आणि पण एकदम बारीक बारीक तसं घ्यायचं नाही. सो तुम्ही ते तसं करू शकता. तसं जर केलं ना तुमचा तशा चांगला टेस्ट येतो. सो बघा तुम्ही कसं पप्पांनी म्हणजे टेस्ट मस्तपैकी बनवलेली आहे. कसं तुमचा व्हिडिओ वाटता नक्की सांगा. नवीन रेसिपी आणि पप्पांनी मस्तपैकी अशी बनवलेली आणि कसं दाखवलेली आहे की साध्या सोप्या पद्धतीत तुम्ही कसं घरी बनवू शकता कोल्हेचा रसा. सो तुम्ही तर बघू शकता. जर गावची कोल्ही असतात ना त्यांचा रस्सो भारी होता. तो व्हिडिओ बघा, तुम्ही रेसिपी शिका आणि कसं रेसिपी वाटली नक्की सांगा. शेअर करा, कमेंट करा तुमका जर ही रेसिपी आवडत असाल. आणि जर तुमका माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघता सबस्क्राईब करा काही विसरू नका. सबस्क्राईब करा नक्की, बेल आयकॉनवरती प्रेस करून तर सबस्क्राईब करा नक्की, बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशनला ऑल करा, जेणेकरून माझे तुमचा व्हिडिओ सगळे भेटत जातील. सो चला आता आपण डायरेक्ट डाव्या. पप्पा आमचे कोल्हेचं रसो बनवतात थाय. सो आता त्याची प्रोसेस तुम्ही समजून घ्या, रेसिपी समजून घ्या आणि तुम्ही पण मस्तपैकी झणझणीत असा कोल्हेचं रसो बनवा. सो चला आपण आता जाऊया डायरेक्ट घरी. कोल्हे येतात येत आपण फोडला व्यवस्थित पप्पांनी फोडलेली म्हणते स्वतः आपण कोल्ह्याचा कालन करूचा. चला बघूया कसा कालन करू शकता. आणि हे पप्पा आहेत ना ह्या त्या मिक्सर लावतात. सो ते मिक्सर लावूया. बारके खाणार आहे बारके वरती ठेवाय का खाऊ लावून 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 काय नाही. मिक्सर तयार झाला. आता मला पाणी टाकतात त्याच्यात घेता तेल कोल्ह्यात कसं बनवतो सगळं रेडी आहे. तो तेल पप्पा टाकतो रेडी आहे इकडे. कोल्ह्याचा रसो जे डेंगी असतात ना डेंगी सोडून जे बाकीचे पाय असतात त्याचे डेंगीने बाकी सगळ्या हवी चट्टा ना आमचा वाटा. सो चल आता आपण इकडे मोरू टाकलाय लसूण टाकलाय. आता हात वर पोचत करत वापित तो काढूक नको कचकचीत लागत नाही ते. होय होय नको टाकतो. पाच झाले का म्हणून तर तेवढा घेतला. बारक्या घेतला असं तर तेवढा काढू गवणार नसता. बरं वाटपाचा पाणी आपण टाकता विचार. जास्त पाणी टाकायचं नाही कारण की त्याचं पाणी जाईल तेवढंच. मी ऑलरेडी पाणी टाकलेलं आणि गाळून घेतलेलं गाळून. सो आता हे पेंडे आणि डेंगे बघा मोठे मोठे घी येते त्याच्यात.
कड बघूत लागता कंटिन्यूचो. आता पिटी सर एखादं गेलं ना बाहेर तर मी काय उपयोग नाही, नुसतं पाणी जाऊ त्याला. ते काय नुसतं अंदाजान तुमका वय जसा बाबा टाका तुम्ही मसालो. त्याच्यानंतर थोडस गरम मसालो आणि हळद आपण आधी टाकलेला. गरम मसाला हळद सगळं टाकलेला. वय जसा आमचा अंदाज जरा कमी पडलो ह्याच्यात, एवढा येत कसा वाटला नव्हता आमचा त्याच्या रस्त्यासाठी, म्हणून वय जरा एक्स्ट्रा ढवळी. आता ढवळी घट झाला हो वाटत पाय ढवळ ना वाईट. कारण की घट वाटता ना जेवढा हा तेवढा नको टाकू, थोडासा टाकून बघूया कमी बघूया कसं काय वाटतं. काय मीठ पाणी टाकलेलं म्हणून जास्त, थोडंसं मीठ एक्स्ट्रा टाकला. सो चला आता आपण कढीची वाट बघूया. बाकी सगळं काम झालं, चालू झालो कढी येऊ. थोडं वास पण येतात बऱ्यापैकी या सगळ्या कडावरती जाय, कड बाहेर जाता नाही येतो. मोठो गॅस केलेलो कशा का माहिती, ज्याच्याकडून ती शिजा खातमध्ये जा काय टाकला होता आपण. सो आता हे बघा व्यवस्थित असं कड येलो आहे की सो रेडी झालं आपल्याला समजतच. पण कड येतात असं कळतं जेणेकरून तो वरती कड येता नाही एकदम, म्हणून कंटिन्यू हवाच लागता. दुसऱ्या वस्तू नाही डाळ बाबा टाकली फोडणी आणि कड आपण जी येते नाही आपण जाऊया काहीतरी बघतात की झाला की नाही व्यवस्थित. समजतं तुमकं शिरले की ते आतमध्ये कसे ते काय देऊ पांढरे पांढरे दिसतात. हां पांढरे दिसतात ना हे पांढरे झाले ना आतमधचं ना. शिजून झाला ते पंधरा वीस मिनटं लागतात जास्तीत जास्त. एवढं पातळ आहे घरून आहे पातळ. आता समजा या वर्षा जाते ना या झाला कसं झालं हे वाटतं. आता मिक्स झाला प्रॉपर. म्हणत ना मसाला आता काही दिसता काय मसाला मग कशी टाकलेला आपल्या दिसत होतो. वासाठी थांबला आपण जर वास जो हा थोडंफार येतं अजून एवढं एकदम कमगमून येत नाही तर वास समजताच. आता आपण जर गॅस काढूया आणि जर टेस्ट बघूया फक्त फक्त टेस्ट कशी आहे ती मीठ कमी. हा मीठ कमी यायला बघतो टेस्ट कळत बरं ठीक आहे ओके. चला आता आपलं झालेलं आहे सगळं. आता थोडं थोड्या वेळात आपण गॅस काढून जा काम झाला. गॅस काढला आपण झालं काम झालं. सो बघा आपलं या सो सो आता आपण आता टेस्ट करून बघूया कसा लागता तो. सो बघा तुमचा मग सांगते कसा लागता तो. मस्त मस्तपैकी आपलं असं झालेलं तयार. तर तुमका तुम्ही पण अशा पद्धतीत असं तयार करू शकता घरात. सो माझा व्हिडिओ बघा तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. मस्त असं कोलेज असं झालेलं होतं. तुमका कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा शेअर करा कमेंट करा. तुमका तर माझ्या चॅनल तुम्ही व्हॅल्यू भेटत असेल ना तर कमेंट करा नक्की विसरू नका. तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये रेसिपी बनवा. तुमची काय तुमची रेसिपी असेल तर नक्की मला सांगा. सो नक्की खाली मला कमेंट करा तुमका व्हिडिओ कसं वाटलं नक्की नक्की कमेंट करा. आणि सबस्क्राईब करत ना तर सबस्क्राईब नक्की करा. खूप सारे व्हिडिओ अजून येणार आहेत कोकणातले.
सो नक्की माझा चॅनलला सबस्क्राइब करा। सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, गुड नाईट, आपली काळजी घ्या।